मंडळी बघितलं का, गाडी आता आपण काढली परळ डेपो मधून आणि आमचे वाहक चौधरी चौधरी साहेब परळ डेपोचे आणि गाडी कुठं आली इकडे या इकडे गाडी आपली आली आता अटल सेतूवरून जाणारी आपली ही पहिली गाडी पहिली म्हणजे एसटीची पहिली गाडी मग उघय का गाडी का काढली आपण अटल सेतूवरून कारण आता मी चाललो पुण्याला आमचा वारी लोकसभेची महायात्रा वारी लोकसभेचीचा पुढचा एपिसोड आम्ही पुण्यात करणार आहेत मग पुण्यात सगळी नेते मंडळी बसणार आपल्या गाडीत त्यांच्यावर आपण चर्चा करणार नेमकी पुण्याची परिस्थिती काय हे सगळं जाणून घेणार पण अटल सेतूबद्दल तुम्हाला माहिती आहे ना अटल सेतू हा कोकणातून येणारे नवी मुंबईतून येणारे आणखी तिकडनं येणाऱ्या लोकांचा आणि मुंबईचा याच्यामधला हा सेतू आहे मंडळी काय जबरदस्त सेतू झाला आहे इथं तुम्हाला सांगतो जेव्हा ह्याचं उद्घाटन झालं ना लोकांच्या उड्या पडल्या होत्या हे बघायला मला पण यायचं होतं पण मी तेव्हाच ठरवलं होतं आपण असं नाही जाणार आपण कामानिमित्तानं जाणार हां बघा जरा तुम्ही सेतू तर मी जातो पुढच्या टप्प्यावर सांगा तुमच्याकडे पैसे आहेत का तुमच्या सगळ्याकडे धाडी पडतील बरं का सगळे पैसे काढून ठेवा सोटे काढून ठेवा तिकीट पैशाशिवाय मी तिकीट देणार नाही पहिल्यांदा गेलो 10 रुपयांनी काय होतो चला या पटकन 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली खैरात चला तुमच्या लक्षात आलं आपण कुठं आलो आपण आलो आहे पुण्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाचा हा सगळा दौरा आहे आपण काढलेला आहे चला सगळ्याची एनर्जी एका लेवलला आली ही महायुती हा पक्का पक्का इकडे महाविकास आघाडी ओरिजिनल मी पण आहे तुम्हाला वाटेल मी गॉगल घातलाय म्हणून का मी ओरिजिनल नाही का काय अरे मै बी ओरिजिनल हू अरे मैही कंडक्टर हू ताई तुमच्यासारखाच गॉगल घातला तर मी गॉगल काढून टाकला ताई गॉगल काढा असली चेहरा समज में आना चाहिए लोगों को समझ रहे हो ना गॉगल घातल्यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो म्हणून घातलात चोराच्या मनात चांदणा बरोबर पुण्यामध्ये आपण आलेलो आहोत रवींद्र हेमराज दंगेकर महाविकास आघाडीकडून आहे बरोबर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आहेत बरोबर देशामध्ये नरेंद्र मोदींचा मोठा करिश्मा आहे तसा राजसाहेबांचाही करिश्मा आहे बरोबर आणि राजसाहेबांनी आता महायुतीला पाठिंबा दिलाय त्यामुळे मुरली आणायचा विजय निश्चित आहे ह्या मनसेत होत्या ना आता एनसीपी पण आता त्यांनी पाठिंबा दिला तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे बिनचर दिलेला आहे आमच्या संगीतादाईचं काँग्रेस वाल्यांचं आघाडीचं कसं आहे सगळं पिवळं दिसतो आपण जोडून दुसऱ्यांच्या कर्नल सुरेश ज्ञानोबा पाटील इथे उभे आहेत तुम्ही मला हा तुमचा जाहीरनामा पण दिलाय तुम्ही निवृत्त सेनानी आहात आणि तुम्ही आता इलेक्शन लढवताय कोणत्या प्रश्नांवर इलेक्शन लढवताय तुम्ही आता इथं भरपूर मुद्दे आहेत पण सगळ्यात प्रथम मुद्दा आहे पाणी पर्यावरण वाहतूक आणि कचऱ्याचं डिस्पोजल हे 3-4 विषय फार महत्वाचे आहेत आणि आज ज्या पद्धतीने ते चाललेलं आहे तर दुःख होतं की खरंच काय इथं आपल्याला रोडमॅप आहे का या पुण्याला BRT आमच्या करदात्यांच्या पैशातून बांधली 3000 कोटीची वाट लावली आणि आता ते तोडताय 80-80 लाखाचे बस थांबे तोडताय आणि तिथं तुम्ही मेट्रो आणली आणि मेट्रोच्या दोन्ही बाजूला 50 मीटर 4 FSI दिला म्हणजे जिथं एक छोटा बंगली असेल तिथं
आता 10 मजली बिल्डिंग होणार जिथे एक कार आणि 4 स्कूटर होत्या. काय मूर्खपणा आहे हा? प्रश्न सुटलेत का पुण्याचे? काही प्रश्न कोणते नाही. विकासाच्या ऐवजी पुणे भकास केलाय. पुण्याच्या जेवढे पण प्रश्न आहेत, ट्रॅफिक वाहतूक तुम्ही बघत असाल आणि जिथं मेट्रोची स्टेशन आहे तिथं पार्किंगच नाही. माणसांनी गाडी लावायची कुठं? म्हणजे कुठंही तुम्ही इंजिनिअरिंग वापरलं नाही, डोकं वापरलं नाही. ज्यांनी बीएलटी आणली त्यांना विचारा, बीएलटी आणली ती फसली कशी? बरं मेट्रो आणली आम्ही, मेट्रो यांनी काय केलं? फक्त कागदावरच होती, प्रत्यक्षात धावतीये. त्यांनी मेट्रोचा विषय काढला, हा रहदारीवरचाच उपाय आहे. 60 वर्ष जेव्हा मेट्रो खाल्लं जाणार का वरनं जाणार? बीएलटीचे पैसे वाया गेले. कुणामुळे गेले? तर काँग्रेसमुळे गेले, कारण बीएलटी ही काँग्रेसची होती. आता बोलू नको, मी बोलते राहिला विषय मेट्रोचा की मेट्रो आज तयार झालेली आहे, रहदारी त्यातनं कमी होणार आहे आणि पुणे मध्य वस्तीमध्ये जी काही वाडे वस्ती आहे रिडेव्हलपमेंट अजून झाली नाहीये. त्यांना FSI दिल्याशिवाय तिथल्या मालकांना, तिथले जे भाडे करू आहे त्यांना फायदा होणार नाही. आणि महायुती ही लोकांच्या फायद्यासाठी आहे, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. नरेंद्र मोदी सांगतात मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. जेवढी आश्वासनं दिली 100 स्मार्ट सिटी करणार होते, त्यात पुण्याची स्मार्ट सिटी झाली का? तर नाही झाली. याच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकही स्मार्ट सिटी नाही. दुसरी गोष्ट, बेरोजगारी प्रचंड वाढवली, महागाई प्रचंड वाढवली, कुठलंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. उलट नोटाबंदी केली. नोटाबंदीचे दोन फायदे भाजपने सांगावे. नोटाबंदीचे दोन फायदे सांगावे भाजपने. नोटाबंदीचे दोन फायदे सांगावेत बोला. काँग्रेसने देशाची लूट केली आणि 2 नंबरचे पैसे सगळे खिशात ठेवले आणि त्यांनी 2000च्या नोटा आणल्या, 1000च्या नोटा आणल्या. ह्याच नोटा बाहेर काढण्यासाठी मोदी साहेबांनी पवित्र काम केलं. RBI चे गव्हर्नर म्हणतात माझी आणि जस्टिस म्हणतात की नोटबंदीत सगळा पैसा परत आला, म्हणजे नोटबंदी हे फेल्युअर आहे, त्यामुळे बेरोजगारी वाढली. 10 वर्षात यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त 5 कार्यक्रम काय केले पुन्हा त्यांनी दाखवून द्यावे. काय सक्सेसफुल कार्यक्रम स्मार्ट सिटीच्या नावाखाली काय केलंय? मेट्रोसाठी 8 वर्ष लागली, अजून मेट्रो पूर्णपणे झालेलं नाही, फक्त तुम्ही उद्घाटन करून ठेवले. वाहतुकीचा प्रश्न या पुण्यामध्ये प्रचंड होता. कर्वे रोड घ्या, आज सिंहगड रोड घ्या, आज तुम्ही सर्वात जास्त सेवनराव चौक घ्या, हडपसर घ्या. उड्डाणपूल भारतीय पार्टीने काय बोलले? बोला बोला. पहिली गोष्ट अशी आहे, बसून बोला. फक्त भाजपच्या नेत्यांची आर्थिक स्थिती सुधारली, मेट्रोचे पैसे खर्च झाले, त्याच पिन्ना मेट्रो धावली का? लगन मूवी मध्ये ब्रिटिश म्हणतात की लगन देणे पडेगा, मोदी आता म्हणतात 18% GST देणे पडेगा. ब्रिटिश निघून गेले. बरं, तुम्ही पर्यावरणाच्या विषयी सुद्धा काम करतात बरोबर, त्याच्यावर तुमचं काहीतरी म्हणणं आहे, ते काय? 2000 टँकर घेऊन फिरतात पुणे शहरात. पुण्याच्या उशाशी 4 धरणे आहेत आणि कितीतरी तळी आहेत. मग 70 वर्षात तुम्ही केलं काय? प्यायला पाणी नाही. आजच्या घटकेला पुण्यात प्यायला पाणी नाही आहे. जंगल संपत आली आहेत. जंगल तर संपतच आली आहेत आणि म्हणून आम्ही धरणावरती, आम्ही सगळे भूतपूर्व सैनिक धरणावरती पुनरुज्जीवन करतोय. आता 25 लाख ट्रकलोड माती काढली. जेव्हा आपण 1 ट्रकलोड माती काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं आणि आज पुणेकर जे गेले 3 महिने पाणी पितात ते आम्ही जे 25 लाख ट्रकलोड माती काढली म्हणून पुणेकर पाणी पितात. यांनी जे मुद्दे मांडले ते तुम्हाला महत्वाचे वाटतात? त्यांच्याबरोबर पुणे शहरातील अनेक गणेश मंडळ ही त्यांच्याबरोबर काम केलेले, स्वतः आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. दुपट्टा कसं तरी म्हणत आमचा पुणे शहराचं जे ड्रग्स हब केलेलं आहे, ड्रग हब हे ड्रग कॅपिटल पुणे, सदाशिवपेठ पुणे शहरातील सगळ्यात चांगला भाग म्हणून ओळखला जातो. अशा ठिकाणी सकाळी 8 वाजता मुलीवरती कोयत्याने हल्ले होतात तेव्हा कुठे असतो? फार वाईट आहे, फार वाईट आहे. याच्याबद्दल रुपालीजी तुम्हाला काय वाटतं? या घटना गंभीर आहेत पण लक्षात घ्या, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. सदाशिव पेठेमधून मी नेतृत्व केलेलं आहे, त्याच्यामध्ये लाखो गावातील लोक मुलं मुली राहायला आलेली आहे आणि ज्या मुलीवर ही परिस्थिती निर्माण झाली ही सकाळी 9 वाजता तातडीने त्याला अटक केली, तातडीने अटक केली. हे कोणी वाचवायला आले नव्हते. त्या मुलाला जामीन मिळाला ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. सर्वात मोठी शोकांतिका आहे जामीन देणं. कोर्टाचं काम आहे, संविधानाचं काम आहे. तुम्ही त्याचा खून करू शकत नाही. मुरली मोहन स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते तेव्हा 1800 बसेस देणार होते. मला धनंजय भाऊनी 1800 बसेस मोजून दाखवूया, नाही तर त्यांनी माफी मागावी.
1800 बसेस पुण्यात आहेत का? 1800 बसेस पुण्यात आहेत का? पुण्यात पाणी येतं का? नोटबंदीचं काय झालं? मंडळी आपण पोहोचलो नाही, लेता हूं एक छोटा सा ब्रेक, आप भी ले लो छोटा सा ब्रेक, हम मिल के चर्चा करेंगे, चाय के चर्चा करेंगे। नमस्कार 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 नमस्कार, महायात्रा वारी लोकसभेची मध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पुण्यात आलेलो आहोत, पुण्यातली चर्चा अशी रंगात आली होती, यांच्याकडे येणं माझं राहिलंच होतं, कारण मागच्या लोकांनी मला पुढे येऊच दिलं नव्हतं। पण तुम्ही वेगळ्याच पक्षाने कसं काय? नाही नाही, पक्ष तोच आहे, आमच्यातली काही माणसं तिथंच राहिली, ज्यांना विकास पाहिजे ज्यांना विकास हवा आहे त्यांना घेऊन आम्ही विकासाच्या या वारीमध्ये आलेलो आहोत। जे या विकासाच्या वारीमध्ये सहभागी नव्हे व्हायचं ते त्याच ठिकाणी राहिले। मला एक सांगा, एक वर्षभरापूर्वी आपण आपण यांना सगळे असं म्हणत होतो की यांनी काही विकास केला नाही, यांनी काही विकास केला नाही, आता असं काय झालं की तुम्ही त्यांचा प्रचार करत फिरू लागले? नाही, वर्षभरामध्ये आम्ही असं म्हणत होतो त्याला कारण काही होती, परंतु सांगतो ना आपल्याला काय होती। आता 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 प्रश्न कळू द्या, ती सगळी कारण जनतेची कारण नक्की सांगूयात आम्ही। हे पहा, भारतातल्या ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये वारंवार लोक मोदीजींना मतदान करतात, त्यांच्या पाठीशी उभे राहतात। शेवटी राजकारण हे जनमताच्या कौलावरती अवलंबून असतं, जनमत जर त्यांच्या बरोबर असेल तर आम्ही त्यांना विरोध करण्याचं काहीच कारण राहिलेलं नाही, आणि म्हणून आम्ही त्यांच्या विकासाच्या यात्रेमध्ये सहभागी झालो। अजितदादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला पुणे शहर पुढे जाते त्यावेळेला पुणे शहरामध्ये राहिलेल्या नक्की मला मान्य आहेत काही ट्रॅफिकचे प्रश्न आहेत। 24/7 जी पाण्याची योजना सुरू केलेली ती पुढे न्यायची आहे। पुण्यामध्ये प्रदूषणाचे प्रश्न आहेत, हे छोटे छोटे प्रश्न, छोटे मोठे हे छोटे मोठे प्रश्न ज्यावेळेला जनतेच्या समोर येतात त्यावेळेला एक कर्तव्यदक्ष राजकारणी म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते सोडवण्याकरता निश्चित कटिबद्ध आहोत। म्हणजे मोहोळ साहेब हे सगळं करतील असं तुम्हाला म्हणायचं? मोहोळ साहेब निश्चित करतील, कारण त्यांच्या बरोबर अजितदादांसारखा श्रीकृष्ण या ठिकाणी या रथाचं सारथ्य करणार। पण मग मोहोळ साहेबांना निवडून दिलं तर मोदी साहेबांना निवडून दिलं असं होणार आहे ना? ऑब्विस आहे ना। मग अजितदादा पण अजितदादांची साथ बरोबर आहे ना? राष्ट्रवादी काँग्रेस मनसे शिवसेना हे सर्व घटक मोदीजींना 400 पार जी आमची घोषणा आहे त्याकरता आम्ही सर्वजण खासदार निवडून तर आपण हे सगळं गुंडाळून घेतलंय, आपण काही बोलणार आहात का नुसतंच गुंडाळून बसलेले आहात? आम्ही निश्चित बोलणार आहोत, स्थानिक पातळीवरचे मुद्दे महत्वाचे आहेत, पण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही देशाची महत्वाची निवडणूक आहे। महाराष्ट्रामध्ये इतिहासात कधी घडलं नाही असं घडलं, पहिला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर दरोडा पडला, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दरोडा पडला, अजितदादा पवारांच्यावर 2014 पासून देवेंद्र फडणवीस आरोप करत होते, नंतर देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर किरीट सोमयानी अनेक आरोप केले, आणि अजितदादांच्यावर भोपाळमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप केला, आणि 5व्या दिवशी त्यांना डेप्युटी सीएम केलं, याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात दुसरं कुठलं नाही, आणि त्यांना क्लीन चिट पण दिली। म्हणजे सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी हा भाजपामध्ये गेल्यावर सगळ्यात मोठा पदाधिकारी होतो। पुण्यामध्ये किती युवकांना रोजगार मिळाला? अहो जे अग्निवीर म्हणजे ज्यांना सैन्य जॉईन करायचंय तुम्ही 19 मध्ये घेणार आणि 23 ला त्यांच्या लात मारून आकडून देणार, म्हणजे एखादी मुलगी पाहायला गेल्यावर तो बाप काय सांगणार, हा माझा रिटायर्ड आहे मिलिटरीतला पोरगा, लज्जास्पद गोष्ट आहे, काय रोजगार दिला यांनी? घरातल्या घरातली भांड किरकोळ असतात। तुम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भाजपचे आहोत। ऐका, घरातल्या घरातली भांड किरकोळ असतात, तो जे देश सक्षम सांभाळतो सर्व जनतेने त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। मोदी साहेब जगातला एक नंबरचा नेता आहे, एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा। आजच्या G20 कुणाला माहिती आहे? G20 कुणाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे ना? तुम्हाला सांगतो ना, 20 देशांचा नेतृत्व जो भारत देश करतो तो नरेंद्र मोदीचा सन्मान केल्याशिवाय राहणार नाही। G20 अध्यक्ष पद हे रोटेशन पद्धतीने येतात, ते काय आपोआप आलेलं नाहीये, ते अन्य मागे काँग्रेसने केलेलं आहे। या माझ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विनयशील प्रश्न आहे, G20 लॉंग फॉर्म काय हो? जी म्हणजे काय? 20 देशांची जी शिखर परिषद आहे का? जी म्हणजे काय? G20 म्हणजे काय? 20 देशांचं नेतृत्व सगळे सांगतो ना, सांगा पहिला तुम्हाला ऐकू द्या कुठल्या 20 देशांचे तुम्ही सांगा, चला 20 देश आम्ही कुठे G20 सांगितलं?
एखाद्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ड्रगचा साठा सापडला, काँग्रेसच्या काळामध्ये का नाही सापडला? कारण ड्रग माफिया ह्यांचेच होते, ड्रग माफिया गुजरात वरून येतोय, करोडो रुपयांचा साठा सापडला. मर्डर झाला त्याच्या विषय फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिकतेच्या जोरावर. आपल्याकडे इथे एक गृहस्थ बसलेले आहेत, तुम्ही हा सगळा गोंधळ बघितला, हा गोंधळ तुम्ही रोज बघत असता का नाही मला माहित नाही, मी रोज बघतो हा गोंधळ. याच्यावर तुमच्याकडे काही सोल्युशन आहे? जे आता जे सागर चाललेलं आहे ते लोकतंत्र नाही. लोकतंत्र म्हणजे लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं तंत्र. बरोबर. इथे कुठेही लोकांचे उमेदवार नाहीयेत, हे सगळे पक्षांचे उमेदवार आहेत. बरोबर. इथे लोकतंत्र नाही, हे सगळं पक्षतंत्र चाललेलं आहे. हे भारताच्या लोकांची फसवणूक आहे. गेले 70 वर्ष चुनाव आयोग पासून सगळ्यांनी लोकांची फसवणूक करणं चालू ठेवलेलं आहे. आम्ही याच्यावरती जनजागरण चालू केलेलं आहे. पार्टीलेस इंडिया या संघटनेमार्फत आम्ही पुढच्या निवडणुकीपर्यंत लोकांचं इतकं जनजागरण करू की कुठल्याही पार्टी या भारतात राहणार नाही, लोकांचे खरे उमेदवार खरी निवडणूक लढतील आणि खरे प्रतिनिधी लोकांना मिळतील, या देशाला मिळतील आणि खरं वास्तविक लोकतंत्र प्रस्थापित होईल. वा, लक्षात आलं का? पार्टीलेस इंडिया, पार्टीलेस नेशन अशी ही कल्पना आहे. खरं म्हणजे पार्टीलेस नेशन ही कल्पना किती चांगली किती वाईट अशी चर्चा होऊ शकते. खरं म्हणजे आपला देश ज्या पद्धतीनं लोकशाही आणि या सगळ्या लोकतंत्राकडे बघतोय, आता आपण इलेक्शनसाठी पण चाललेलो आहोत, हळूहळू इकडचा पक्ष तिकडे तिकडचा पक्ष इकडे हे आपण नेहमीच बघत असतो. मंडळी, लोकशाहीचा खरा अर्थ काय आहे हे खरं तर तुम्ही एकदा जरा पुस्तकात जाऊन बघितलं पाहिजे, संविधान पण तुम्ही वाचलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जो चांगला मतदार असतो तो मतदानाचा अधिकार बजावतच असतो, पण जो चांगला उमेदवार आहे त्याची नीट पद्धतीनं निवड करणं हे शेवटी मतदाराच्या हातात असतं. तेव्हा मंडळी, तुम्ही मतदान नक्की करा आणि बघत राहा महायात्रा वारी लोकसभा. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली, पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्री. चला बघ गाडीत कुणाचं काही सामान राहिलं का बघून घ्या एकदा, कुणाचा हात, कुणाचं धनुष्य, कुणाचं घड्याळ, कुणाचं काय राहिलं असेल तर परत मी देणार नाही, सांगतो. आता मी जातो पुढच्या टप्प्यावर, बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. चला घ्या पुढं गाडी, डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगू ठेवतो आताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.